त्याच लेणीमध्ये नागाच्या फण्यावरती बसलेला विष्णू आहे, त्याला अनंत विष्णू असं म्हणतात. एखादा राजा जणू दरबारात बसलाय आणि ते तसंच शिल्प आहे, कारण ते त्या लेणीमध्ये आपण आत गेलं की खांबांची सलग रांग आहे आणि ती रांग जिथे संपते त्या संपते तिथे त्या रांगेच्या इथे हा अनंत शाही अनंतावरती बसलेला विष्णू. कारण शेषावरती जेव्हा तो पहुडलेला असतो तेव्हा त्याला शेषशाही आपण म्हणतो, ते आपल्याला माहिती आहे. त्याच्या पोटातून बेंबीतून कमळ आलेलं, त्यात ब्रह्मदेव आणि लक्ष्मी बसली वगैरे वगैरे. पण हा जेव्हा बसलेला असतो नागाच्या वेटोळ्यावर तेव्हा त्याला अनंत विष्णू असं म्हटलं जातं. गंमत आपल्याकडे अशी आहे की नाग हा आपल्याकडे कायमच पूजनीय आहे समजला गेलेला आहे, एक. आणि आपल्याकडे दुसरी अशी समजूत आहे की नाग हे अमर असतात, कारण ती एक कथा सांगितली जाते की जेव्हा ते अमृत सांडलं कुंभातनं घेऊन जाताना गवताच्या पात्यावर, तेव्हा ते त्या नागांनी चाटलं आणि त्या गवताच्या पात्याला तुम्ही जर बघितलं तर एक धार असते, त्यामुळे त्या धारेमुळे नागांच्या जिभा कापल्या गेल्या आणि त्यामुळे त्या नागाच्या जीभ कापल्या गेल्यामुळे त्यांच्या अशा दोन जिभा दिसतात. तर हा तर त्यामुळे तो नाग आणि तो काट टाकतो नाग, आपण बघितलेलं म्हणजे ही तर घडणारी गोष्ट आहे, त्यामुळे तो कधीच मरत नाही. आता काय म्हणता येईल त्याला की जीवशास्त्रानुसार किंवा शास्त्रानुसार ही गोष्ट काही खरी नाही, नाग कधीच मरत नाही वगैरे, पण जी समजूत आहे आपल्याकडे तर त्या समजुतीनुसार नाग हा अमर असतो असं समजलं गेलंय. आता इथे हा वेटोळ्यावरती नागाच्या विष्णू बसलेला आहे आणि त्याच्या मागे डोक्यावरती त्याच्या फणा धरलाय. मग अशी चुकून बोलताना फण्यावरती बसला असं बोललं गेलं, नागाच्या वेटोळ्यावरती तो बसलाय आणि फणा धरला गेलाय. तर नागाचा संबंध हा जो अमरत्वाशी जोडला गेलेला आहे, म्हणजे ज्याला अंत नाही, इन्फिनिटीशी जोडला गेलाय, फर्टिलिटीशी पण नागाचा संबंध जोडला गेलेला असतो. कोकणामध्ये आपण बघितलं तर नाग आणि सायमल्टेनियसली वारुळ यांची पूजा केली जाते की जे पुन्हा सृजनाचं प्रजननाचं प्रतीक म्हणून केली जाते. त्यामुळे नागाची जशी फर्टिलिटीशी म्हणून सांगड घातली जाते आणि पूजा केली जाते, तसाच नाग हा अमर समजला गेल्यामुळे इन्फिनिटीशी त्याची त्याला जोडलेला आहे. आणि इन्फिनिटीचाच मराठी अर्थ काढला आपण तर अनंत असा होतो. आणि हा संबंध विष्णूशी जोडला आहे की तो अनंत विष्णू, जेव्हा तो नागाच्या वेटोळ्यावर बसलेला असतो तेव्हा तो अनंत विष्णू अप्रतिम. जणू काही राजा स्वतःला कसं आहे, अनेक ठिकाणी असं दिसतं की राजा तसं सुद्धा आपल्याला राजाला आपण देवाचा म्हणजे विष्णूचा अंश असंच म्हणतो. राजाचं जे सिंहासन असतं त्याला विष्णूची गादी असं म्हटलं जातं, कारण राजा हा विष्णूचाच या पृथ्वीवरचा प्रतिनिधी म्हणून आपण त्याला मान्यता दिलेली आहे किंवा मानला जातो राजाला. त्यामुळे जणू काही राजाच बसलाय सिंहासनावर अशा पद्धतीमध्येच तो इथे कोरलेला. अतिशय सुंदर अशी ही मूर्ती अनंत विष्णूची या विष्णूच्या लेण्यामध्ये. इथे दोन लेणी आहेत ती वैष्णव आहेत. पहिलं जे आपण बघितलं ते शैव आहे, दुसरं जे लेणं आहे ते वैष्णव लेणं आहे. त्याच्यामध्ये विष्णूची विविध अवतार म्हणा किंवा त्यांच्या मूर्ती दिसतात. आणि तिसरं महाविष्णू लेणं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला अनंत विष्णूची मूर्ती दिसते. आणि त्याच्यानंतर ही त्रिविक्रमाची मूर्ती दिसते. आणि डावी उजवीकडे खाली आपण पाहिलं तर नरसिंह, आपल्याला नरसिंह नेहमी हिरण्यकशिपूचं पोट फाडताना बघायची सवय असते, तो एक ठराविक रुद्र आणि असा उग्र असतो तसा. पण हा इथे शांत नरसिंह आहे, त्याला केवल नरसिंह असं म्हणतात. तो असा आपण जसं एखाद्या कठड्यावर रेलून उभा राहू तसा तो रेलून उभा राहिला आहे. त्याची गदा आहे ही, ती गदा थोडी म्हणजे आता भग्न झाली आहे, त्याच्या वरचं हे टोक दिसतंय, पण तो असा छान रेलून उभा आहे. आणि म्हणजे अगदी राजेशाही शांतपणे, त्याला शांत नरसिंह किंवा केवल नरसिंह असंही म्हटलं जातं. आणि इकडे हा जो त्रिविक्रम आहे म्हणजे वामन आणि त्रिविक्रम अशी कथा आहे की तो वामन जेव्हा बळीराजा, आपल्याला इथे सगळं दिसतंय, हा जो वामन आहे इथे तो बळी राजा जो आहे तो त्याला दान देतोय. शुक्राचार्य हे त्याचे गुरु आहेत, ते त्याला अडवत असतात आणि तो वामन नंतर ते दान घेतो. आणि त्याच्यानंतर वामन त्रिविक्रम अशी संकल्पना आहे ती. त्याच्यानंतर तो तीन पायामध्ये सगळी पृथ्वी व्यापून टाकतो आणि मग त्याचं असं भव्य रूप होतं त्रिविक्रमाचं. मग ते बळीराजाचे सैनिक त्याच्याशी लढायला येतात. त्याचा हा एक जो सहकारी आहे बळीराजाचा तो अडवतोय त्रिविक्रमाला. असं एक भव्य दिव्य म्हणजे ज्याला लाईफ साईज म्हणतात, लाईफ साईज काय, जवळजवळ या शिल्पाची उंची 10 फूट तरी असेल एवढं भव्य शिल्प तिथे. त्यांनी चक्र सुद्धा हातात धरण्याची पद्धती, त्याच्यावरून सुद्धा मूर्तीचा काळ ठरवला जातो की चक्र इथे धरलंय ते असं उभं धरलंय,
समोरच्या बाजूने, आणि आपल्याला नंतर नंतरच्या जशा डेव्हलपमेंट होत जातात तशा तशा चक्र धरण्याच्या पद्धतीमध्ये पण बदल होतो, आणि याचा मुकुट सुद्धा वेगळा आहे हा विष्णूचा. आणि अतिशय याला पूर्णपणे या इथे पण जर आपण पाहिलं तर एक प्रॉपर त्याला निश किंवा ज्याला देवळी म्हणू आपण किंवा एक मोठा कप्पा आधी करून घेतलाय आणि मग त्याच्यामध्ये या मूर्ती कोरलेल्या आहेत. अतिशय दणदणीत अशा मजबूत लाईफ साईज अशा सुंदर मूर्ती आपल्याला या बदामीला ज्या ज्या लेणी आहेत त्या लेणींमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि चौथं जे लेणं आहे बदामीमधलं ते जैन लेणं आहे. पुलकेशी दुसरा जो राजा होता त्याचा एक राजकवी पण आणि सेनापती पण असलेला रवी कीर्ती म्हणून जो होता तो जैन होता. मगाशी बोलण्यामध्ये उल्लेख आला की धार्मिक तेढ अशी काही मोठ्या प्रमाणावर कुठली नव्हती, तर हा जो रविकीर्ती आहे त्या रविकीर्तीनी हे लेणं खोदवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा शिलालेख पण आहे तसा. तर हे जैन लेणं आहे. हे जैन लेण्याच्या आतलं म्हणजे जसं आपल्याला डावीकडे आपण अनंत विष्णू बघितला तसं या लेण्यामध्ये डाव्या हाताला ही तीर्थंकरांची एक प्रतिमा आहे आणि उजवीकडे म्हणजे मुख्य लेणं जर आपण पाहिलं तर मुख्य लेण्यामध्ये महावीर जे त्यांचे 24वे तीर्थंकर आहेत त्यांची आपल्याला मूर्ती बघायला मिळते. तर बदामीची जी ही चार लेणी आहेत म्हणजे बदामीमध्ये बघण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्यातली या चार लेणी सलग आहेत आणि पायऱ्या चढून जायला लागतात. ती व्यवस्था पण खूप सुंदर केली आहे. पण पहिलं शैव लेणं लागतं, दुसरं तिसरं विष्णू आणि नंतर वरती गेल्यानंतर पुढे चौथं जे लेणं आहे ते जैन लेणं आहे. अवश्य जाऊन बघावं. छोटंसं लेणं आहे पण खूप छान लेणं आहे कारण शेवट त्याच्यामध्ये केलेलं खोदकाम हे तितकंच काय म्हणू आपण त्याला इंट्रिकेट आणि तितकंच विलोभनीय पण आणि सुडौल पण. त्या मूर्ती ज्या आहेत त्या सगळ्या अतिशय प्रमाणबद्ध आणि सुडौल आहेत. कारण बदामीला गेल्यानंतर ती जेव्हा लेणी बघतो आपण तेव्हा म्हणजे अवश्य वेळ देऊन बघण्यासारखी ती लेणी आहेत. त्याच्यानंतर ज्याला त्याला जेवढा वेळ तिथे देता येईल तेवढे. दुसरी गोष्ट आपण जे बघणार आहोत इथे कुठेही फोटो काढायला बंदी आहे, काढू नये असला काहीही प्रकार नाही, फक्त सेल्फी काढू नये शक्यतो. कारण ह्या लोकांनी जे हे काम करून ठेवलेलं आहे त्या मंडळींनी आपली नावं पण लिहिली नाहीयेत. आणि या मूर्तीमध्ये सहज विचार करा, आपण जर का मगाच बघितलं की या ठिकाणी जर का कुठेही मानव दिसला समोर जिवंत तर ते कितपत योग्य दिसेल ते ज्याचं त्याने ठरवावं. आणि अदरवाईज ह्याचे फोटो हवे तेवढे काढावेत भरपूर. मोठा चांगला झूम असलेला कॅमेरा असेल तर या मूर्तींच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा आपल्याला वेगळे आहेत आणि ते टिपता येतात, त्यामुळे फोटोची सुद्धा आपल्याला इथे पर्वणी होते. सुदैवाने डिजिटल कॅमेरे आलेले असल्यामुळे आता 36च रोल आहे म्हणजे रोलमध्ये 36च फोटो आहेत, तर ह्यात किती काढावे ह्या असल्याने मुबलक फोटो काढावेत. काढण्यासारखं भरपूर आहे आणि बघण्यासारखं सुद्धा भरपूर आहे. बदामीला समोरच आपल्याला दिसतं ते भूतनाथ मंदिराचा समूह आहे. तर या इथे आतमध्ये शिवाचं मंदिर आहे. त्याच्यानंतर डावीकडे हे जे मंदिर दिसतं ते लकुलिशाचं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये लकुलिशची बसलेली मूर्ती आहे. लकुलिश हा शैव सिद्धांतामधला एक पाशुपत संप्रदाय जो शैवांच्या मधला आहे त्या पाशुपत संप्रदायाचा प्रणेता किंवा प्रवर्तक प्रमोटर ज्यांनी सुरू केला तो संप्रदाय तो लकुलिश होता. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये गुजरातमध्ये याचा जन्म झाला लकुलिशचा. काही जण त्याला शिवाचा अवतार सुद्धा समजला जातो. शिवाचे सुद्धा 23-24 अवतार समजले, त्यातला लकुलिश हा 24वा अवतार समजला जातो. आपण जर का वेरूळला गेलो तर वेरूळच्या लेण्यांमध्ये जी पाशुपतांची लेणं आहे त्याच्यामध्ये आपल्याला लकुलिशाची मूर्ती दिसते ज्याच्या हातामध्ये लगुड किंवा सोटा असं समजलं जातं, मांडी घालून बसलेला असतो. आणि घारापुरीचं जे लेणं आहे मोठं आपल्याला एलिफंटा असं जे त्याला इंग्रजांनी दिलेलं नाव आहे, आपलं नाव घारापुरी आहे, त्या घारापुरीची लेणी ही सुद्धा या पाशुपत संप्रदायांची या मंडळींची लेणी आहे. तिथे सुद्धा लकुलिशाची मूर्ती दिसते. तर इथे लकुलिशाचं मंदिर आहे हे छोटं असंच एक. हे खूपच छोटं मंदिर आहे या भूतनाथ मंदिर समूहामध्ये. हे पूर्णपणे याला अगस्ती तीर्थ म्हणतात याच्यामध्ये हे आहे मंदिर समूह. पण तरी सुद्धा इथे जरी पाणी असलं तरी या मागच्या बाजूनी आपल्याला या मंदिरांच्या पर्यंत जाता येतं. म्हणजे हे पूर्ण बेट असल्यासारखं वेढले गेलंय असं नाही, पण पाणी असताना गेलं तर हा एकूणच नजारा चांगला दिसतो. पावसाळ्यामध्ये जर का कधी बदामीला गेलं तर हे जे मागे डोंगर दिसतात त्याच्यावर आपल्याला धबधबे पडताना दिसतात. बदामीतल्या हॉटेल्समधनं तुम्ही जर कधी म्हणजे जेव्हा तुम्ही जाल तेव्हा त्या हॉटेल्समधनं आपण जेव्हा काउंटरवर जातो त्यांच्या रिसेप्शनला तेव्हा पाठीमागे त्या गावचं किंवा त्याचं जे एक महत्वाचं ठिकाण असतं त्याचं एक मोठं पोस्टर केलेलं असतं, तर ते धबधबे पडणारे हे फोटो तिथे लावून ठेवलेले असतात. या लकुलिश मंदिरामध्ये एक लकुलिशाची मूर्ती आहे. असंच एक मोठं आणि खूप शिल्पकला असलेलं लकुलिशाचं मंदिर पावागडच्या डोंगरावरती आहे. की 99.99.99 हल्ली आपण ते जर्म प्रोटेक्शन मध्ये बघतो हा आकडा,
तसा हा 99.99% लोक तिथे जात नाहीत. त्याच्या समोरच्या जैन मंदिराला जातात आणि पावागडच्या समोरच्या मंदिराला जातात. आणि त्या आपण जेव्हा पावागडला रोपवे संपून देवीच्या मंदिराकडे जायला लागल्यावर रुजुवाताला दुकानं दिसतात, त्याच्या मागच्या बाजूला असंच एक तळ आहे आणि त्या तळ्याच्या काठी अतिशय सुंदर आणि शिल्पांकित असलेलं लकुलिशाचं मंदिर आहे. त्यामुळे कधी जर पावागडला जायची वेळ आली तर अवश्य जा. तिथे वेगळ्या नावाने त्या मंदिराचं विचारायचं, म्हणजे की इथे तळ आहे आणि त्याच्या बाजूला मंदिर आहे, ते लकुलिश म्हणल्यानंतर लोकांना तिथलं पटकन कळत नाही, पण ते एक सुंदर मंदिर आहे. हा भूतनाथ मंदिर समूह बदामी मधला बघण्यासारखा आहे. दुसऱ्या बदामीमध्ये बदामीचा किल्ला आहे. असे उंचच्या उंच बोल्डर्स आहेत, त्याच्या मधनं आपण त्या किल्ल्यावर जायला लागतो आणि हे किल्ल्याचं दार आहे. पहिला पुलकेशी पहिला जो होता त्यांनी हा किल्ला बांधला आणि जेव्हा पुढे याचा पल्लवांच्या बरोबर जेव्हा लढाया झाल्यात तेव्हा त्या पल्लवांनी या किल्ल्याची नासधूस केली होती, इथे जाळपोळी केलेली होती. या किल्ल्यावरती पण एक शंकराचं देवस्थान आहे, त्याच्यावरती पण थोडंफार मूर्तीकाम आहे. या किल्ल्याची तटबंदी वगैरे जी दिसते ती पुढे टिपू सुलतानांनी किल्ल्याची तटबंदी केली आहे. सध्या या किल्ल्या म्हणजे ह्या सगळाच परिसर हा पुरातत्व खात्याने राखल्यामुळे अतिशय सुंदर, म्हणजे जायचा मार्ग, त्याच्यानंतर वरची व्यवस्था आणि स्वच्छता, या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर केल्यात. जेव्हा या किल्ल्यावरती आपण जाल तेव्हा किल्ल्याचा दरवाजा जिथे आहे तिथेच समोर बदामीला म्युझियम आहे आणि ते म्युझियम मात्र न चुकता बघा. खरं तर कुठलंही म्युझियम हे न चुकता बघायला गेलं पाहिजे, पण आपल्याकडे कोणालाही, म्हणजे अगदी माझ्यापासून, म्हणजे कोणाला मी बोट दाखवत नाही, म्युझियम जाऊन बघण्याचं हे एक कल्चर लागतं, ते आपल्याकडे कमी आहे त्याच्यामध्ये, म्हणजे माहिती नाहीये. माझ्यापासून जेव्हा शिकायला लागल्यानंतर बघायला लागलो, काही मूर्ती बघायला लागल्या, संग्रहालयामध्ये ठेवलेल्या वस्तूंचं एकूण गोष्टी पाहायला लागल्यानंतर कळलं की अरे हे संग्रहालय किंवा म्युझियम हे बघण्यासारखं असतं. एक साधारण 2 वर्षापूर्वी लोकप्रभानी एक विशेषांक काढला होता की किल्ले कसे बघावेत, मंदिरं कशी बघावीत, म्युझियम्स कशी बघावीत, अभयारण्य कशी बघावीत, अशी थीम त्यांनी घेतली होती. त्यात मंदिर कसं बघावं याच्यावर मी लिहिलं होतं, किल्ले कसे बघावेत ह्याच्याबद्दल काही मंडळींनी लिहिलं, म्युझियम कशी बघावीत हे एका म्युझियमचे क्युरेटर होते त्यांनीच तो लेख लिहिला होता की कशी बघावीत. आणि त्यात त्यांनी सुरुवातीलाच दिलं होतं की कशी बघावीत हे सांगताना मी कशी बघू नयेत हे या घटना तुम्हाला सांगतो. आणि त्यांनी सांगितलं की एक शाळेची सहल आली होती त्या म्युझियम मध्ये आणि त्या शिक्षकांनी, मोठा हॉल होता, बाहेरच मुलांना सांगितलं की इथून सरळ गपचूप जायचं, तोंड बंद ठेवायचं आणि पलीकडच्या दाराने बाहेर पडायचं, अजिबात आवाज करायचा नाही, इकडे तिकडे बघायचं नाही, सरळ बाहेर जायचं एका रांगेमध्ये. तेव्हा हा विनोदाचा प्रसंग आहे खरा. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्याकडे खरोखरच लोकांना माहिती नाही, पण जेव्हा आपण ऐतिहासिक ठिकाणी जातो तेव्हा मात्र संग्रहालय किंवा म्युझियम अवश्य बघावीत, कारण तिथे आजूबाजूच्या, कारण आपल्याकडे विध्वंस पडझड मोठ्या प्रमाणावर झालेली आहे त्यामुळे त्याचे सर्व अनेक अवशेष हे संग्रहालयांमध्ये जपून ठेवलेले असतात, त्यांच्या खाली नावं लिहिलेली असतात, ती मूर्ती कुठली आहे, ती कुठे मिळाली आणि साधारणपणे त्याचं शतक, म्हणजे कुठल्या काळातली ती मूर्ती आहे, अशा गोष्टी त्या संग्रहालयात लिहिलेल्या असतात. बदामीचं संग्रहालय तितकंच संपन्न आणि समृद्ध आहे. आतमध्ये गेल्यानंतर एक प्रचंड मोठं मकर तोरण, म्हणजे दगडामध्ये कोरलेलं, जे मंदिराच्या दरवाजाच्या वर असतं, हे अतिशय भव्य आहे आणि अनेक मूर्ती त्या मंदिरात ठेवलेल्या आहेत. लज्जागौरीची एक अतिशय सुंदर मूर्ती, लज्जागौरी म्हणजे काय, ती कुठून मिळाली, ती मूर्ती या म्युझियममध्ये आपल्याला बघायला मिळते. काही पब्लिकेशन त्याच्यामध्ये बघायला मिळतात. या किल्ल्याच्या पायथ्यालाच ते म्युझियम आहे. बदामीला गेल्यानंतर ते म्युझियम सुद्धा अवश्य पाहावं. बदामीपासून एक 10 किलोमीटर वरती महाकूट नावाचा एक मंदिर समूह आहे. तर या महाकूटला पण एक महाकुटेश्वर नावाचं मंदिर आहे. मंगलीश हा जो राजा होता यांनी हे मंदिर बांधलं आणि त्याचा तिथे शिलालेख सुद्धा आहे. तिथे हा खरं तर एक मंदिर टेम्पल कॉम्प्लेक्स म्हणता येईल. अतिशय शांत असं वातावरण आहे आणि खूप झाडी आहे आणि खरोखरी तिथे गेल्यानंतर हलू नये असं वाटतं. छोटी छोटी मंदिरं आहेत, काही शैव आहेत, काही वैष्णव आहेत. वैष्णव मंदिरांवर सुद्धा विष्णूच्या काही सुंदर मूर्ती आहेत. हरिहर आहे, त्याच्यानंतर विष्णूच्या दशावतारांमधल्या मूर्ती आहेत, शिवाच्या विविध मूर्ती आहेत आणि खास हे बघितलं तर महाकुटेश्वराचं द्राविड शैलीमध्ये असलेलं मंदिर आणि त्याच्या समोर असलेली ही पुष्करणी आहे. या पुष्करणीमध्ये इथे एक आपल्याला अशी छोटीशी काय म्हणता येईल त्याला, आपण एक मेघडंबरी म्हणू असं आपल्याला म्हणता येईल असं दिसतं. आणि त्याच्यामध्ये हे मुखलिंग याला म्हणतात, म्हणजे शिवलिंग आहे आणि त्याच्या चारही बाजूंनी शंकराची तोंड कोरलेली असं मुखलिंग आपल्याला दिसतं. आणि शिवाय या इथे
डावीकडे जो कोपरा आहे त्याच्यामध्ये स्थानिक लोक खाली डुबकी मारतात आणि आतमध्ये त्याच्या खाली सुद्धा एक शिवलिंग आहे, छोटस देऊळ आहे आणि ते शिवलिंग आहे ते बघतात किंवा बघा आहे म्हणून सांगतात. मी बघितलं नाही, मी लोकांनी जाऊन पाहिलं ज्यांना पोहता येत असेल किंवा असं काही धाडस करायचं असेल त्या मंडळींनी बघावं. पण या ठिकाणी लोक स्नान करतात, त्याचा आनंद घेणारी लोक आहेत, पण अतिशय शांत आणि रमणीय परिसर आहे. बदामी पासून जेमतेम 12-13 किलोमीटर वरती हा महाकूट आहे. महाकूट इथे पण एक मोठा संप्रदाय, इथे पण लज्जागौरीची एक मूर्ती आपल्याला मिळते. राचीम ढेऱ्यांचं जे लज्जागौरी पुस्तक आहे त्याच्यामध्ये या महाकूटाचा खूप उल्लेख बऱ्याच ठिकाणी आलेला आहे की ते एक मोठं शक्तीपीठ आहे आणि तिथे तिथली उपासना पद्धती एक विशिष्ट आहे. तर हा झाला अभ्यासकांचा किंवा त्याच्या खोलात जाणाऱ्यांचा विषय, पण अन्यथा एक सुंदर मंदिर, अतिशय छान परिसर, अवश्य महाकूटला जाऊन यावं. राहिलं बघायचं असं करू नये, म्हणजे जाताना या सगळ्या गोष्टी ठरवून जाव्यात. पुस्तकामध्ये जे ही माझी जाहिरात करत नाही, पण माझ्या पुस्तकामध्ये यातल्या बारीक सारीक गोष्टी दिलेल्या आहेत. कधी कधी वेळेचं बंधन असतं म्हणून काही गोष्टी चुकतील, पण शक्यतो ज्या गोष्टी टाळू नयेत किंवा चुकवू नयेत अशा गोष्टी आज आपण घेतलेल्या आहेत. त्याच्यामधलं हे महाकूट येतं आणि या महाकुटावरती ही असलेल्या शिवाच्या काही मूर्ती आहेत या मंदिरावरती, महाकुटेश्वर मंदिरावरती कोरलेल्या, असं हे सुंदर स्थळ. त्याच्यानंतर सिदला फडी नावाची एक गुहा आहे. हा, म्युझियमचा उल्लेख मगाशी मी जो केला, त्या म्युझियम मध्ये एक दालन ही जी सिदला फडी नावाची गुहा आहे त्या गुहेचं संपूर्णपणे एक मिनिएचर करून त्याच्यात ठेवलंय की जणू काय आपण त्या गुहेच्या इथे गेलोय, इतकं सुंदर असं मिनिएचर केलेलं आहे. ही सिदला फडी गुहा तर बदामी पासून त्याच्या उत्तरेला जेमतेम 3-1 किलोमीटर अंतरावरती आहे आणि मी गेलो तेव्हा कच्चा रस्ता होता चालत जायला, आता जवळजवळ तिथपर्यंत जायचा रस्ता झालेला असेल. इथे वीज पडल्यामुळे मुळात असं सांगतात की हे अश्मयुगीन मानवाची ही राहण्याची, म्हणजे जेव्हा मंडळी ही गुहेमध्ये राहायची तेव्हा या मंडळींची राहण्याची ही व्यवस्था किंवा त्यांचं ठिकाण होतं हे राहण्याचं. कारण आपल्याला अश्मयुगीन माणसांची लोकांचे अजून काही संदर्भ आपल्याला पुढे बघायचे, तर ही त्या अश्मयुगीन लोकांची राहण्याची एक ठिकाण होतं. आणि वीज पडल्यामुळे या गुहेला इथे दोन मोठे काय म्हणतात त्याला भगदाड पडली आहेत तिथला दगड पडल्यामुळे. तर ही सिदला फडी गुहा मात्र अवश्य पाहावी. गाडी अगदी त्याच्या जवळपर्यंत जाते, जेमतेम 5-10 मिनिटं आपल्याला चालावं लागतं. आणि याचं आधी म्युझियम मध्ये, म्हणून आधी म्युझियम पाहावं, ह्या म्युझियम मध्ये बारीक सारीक तपशील या गुहेबद्दलचा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर ही गुहा बघावी. इथे आपण या फोटोमध्ये बघतो म्हणजे इथे माणसं पण दिसतात आणि त्या प्रमाणामध्ये ती गुहा काय असेल त्याचा साधारण स्केलचा अंदाज यावा त्याच्यासाठी हे केलेलं आहे. तर हे एक ठिकाण बदामीतलं अवश्य बघण्यासारखं आहे. आणि दुसरं बनशंकरी देवी किंवा शाकंभरी देवी बदामीच्या दक्षिणेला किंवा आपण हंपीकडे जायला लागल्यानंतर आपल्याला वाटेत लागतं. अतिशय सुंदर मूर्ती आहे देवीची आणि ह्या देवीच्या म्हणजे रस्त्याच्या समोरच्या बाजूला हे मोठं तळ आहे देवीच्या इथे आणि त्याच्या सर्व बाजूनी तिन्ही बाजूनी या बारीक ओवऱ्या दिसत आहेत यात्रेकरूंसाठी. त्याचा जवळनं काढलेला हा फोटो की ज्याच्यामध्ये तुम्हाला यात्रेकरूंची बसण्याची सोय, पण हजारो यात्रेकरू बसतील एवढ्या या ओवऱ्या आहेत आणि सुंदर तळ आहे. बनशंकरी देवी ही अनेक अगदी महाराष्ट्रातल्या मंडळींची सुद्धा ती कुलदेवता आहे आणि खूप छान त्या देवीचा उत्सव पण असतो आणि त्या देवीची मूर्ती सुद्धा अगदी बघण्यासारखी आहे. तिथे मात्र आतमध्ये फोटो काढू देत नाही, पण तुम्हाला मंदिराचा बाहेरून फोटो काढता येतो. या बाजूला त्याच्या दीपमाळा सुद्धा त्या मंदिराच्या बाहेर आहेत आणि रस्त्यावरती पण एक सुंदर दीपमाळ आहे. तिथे रस्ता खूप अरुंद होतो आणि एका मोठ्या कमानीमधनच आपल्याला म्हणजे रस्ता जातो. या ठिकाणी म्हणजे या बदामी ऐहोळे पट्टदक्कल या परिसरामध्ये ज्वारी बाजरीच्या कडक भाकऱ्या आणि त्याच्यावरती मिरचीचा ठेचा असं टोपलीमध्ये घालून विकायला येतं. ह्या गोष्टी मात्र काहीही करून म्हणजे या खाल्ल्याच पाहिजेत अशा गोष्टी आहेत त्या, टाळायच्या गोष्टी नाही आहेत त्या. अतिशय रुचकर चविष्ट, म्हणजे ज्याला अगदी लोकल फूड स्थानिक पातळीवरचं आणि त्याच मंडळींनी केलेलं, म्हणजे मोठ्या स्टार हॉटेलमध्ये मिळणारं वडापाव किंवा पावभाजी नाही, तर स्थानिक लोकांनी केलेलं आणि त्यांचं फूड अतिशय सुंदर मिळतं. पट्टदक्कलला पण मिळतं. ही मंडळी टोपलीमध्ये भाकऱ्या घेऊन विकायला येतात आणि तो मिरचीचा ठेचा त्याच्याबरोबरचा आणि ती म्हणजे चटणी म्हणू आपण, हिरव्या मिरच्या दाणे आणि यांनी घातलेली, तो एकूण प्रकार सगळा 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 अफलातून असतो, म्हणजे अशी चव तिथेच मिळते म्हणजे खायला.
कारण खरं तर काही म्हणतील की भाकरीत काय चव असते असं म्हणणाऱ्यांसाठी माफ करा, पण ते तिथे जाऊन खायचं आणि तो खाल्लंच पाहिजे, म्हणजे की मस्ट आहे. जसं आपण एखाद्या ठिकाणी रिच्युअल म्हणतो का नाही की नाही नाही इथे आल्यानंतर हे दर्शन घेतलंच पाहिजे, हे तीर्थ घेतलं पाहिजे, तशी काही रिच्युअल समजावीत, पण या ठिकाणी या मिळणाऱ्या गोष्टी आवर्जून खाव्यात. ती जी काही चव असते ती नाही मिळत दुसरीकडे, आणि सुदैवानी आपल्याकडे देशात कुठेही जरी आपण गेलं तरी ही अशी खाद्यपदार्थांची मांदियाळीच असते अक्षरशः. त्या त्या ठिकाणचा तो तो पदार्थ म्हणजे केवळ पर्वणी असते त्याला काही. आणि पर एखादा पदार्थ कसा लागतो हा खाऊन पाहिल्याशिवाय कळतच नाही ना, त्यामुळे अर्थ वर्णन करू शकतो, सुंदर असतो, अप्रतिम असतो. प्रत्यक्ष जेव्हा तो जिभेवरनं पोटात जातो आणि तेव्हा तुझ्या आत्म्याला तो भेटतो, ते फिलिंग घ्यावं, अवश्य घ्यावं प्रत्येकाने. सहलीमधला तो एक अगदी मस्ट भाग आहे. त्याच्यानंतर आपण येतो ऐहोळेला. ऐहोळे हे बदामीपासून आधी, खरं तर आधी पटादक्कल लागतं आणि पटादक्कल नंतर ऐहोळे लागतं. तर ऐहोळेला जेव्हा आपण येतो तेव्हा ऐहोळे या नावाची पण एक गंमत आहे. जसं बदामीला वातापी असं म्हणतात, आणि आपल्याकडे कसं आहे भारतात प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी मायथॉलॉजी किंवा लोककथा दंतकथा या इतक्या सुंदर गुंफलेल्या असतात की त्या ऐकायला सुद्धा छान वाटतात. आपल्याला माहिती असतं की अरे असं कसं होईल वगैरे, पण ते ना ते बाजूला ठेवायचं असतं, कारण त्याचा जो आनंद मग त्यातला मी म्हणलं असं की टेक्निकॅलिटी शोधत नाही बसायचं त्यातली, त्या लोकांची निरागसता सांगण्याची. अनेक ठिकाणी लोक म्हणतात ना पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे, एका रात्रीत बांधलं, किती जणांनी सांगितलं, आणि सकाळी कोंबडा आरवल्यानंतर ते अर्धवट टाकून निघून गेले. अरुणाताई ढेऱ्यांनी खूप छान या लोककथा आणि याच्याबद्दल त्याचं विवेचन करताना खूप सुंदर सांगतात त्या. त्यांनी असं सांगितलं की अनेकांच्या मनात अनेक प्रश्न असतात वेगवेगळ्या पुराण कथांबद्दल वगैरे, कुठल्याही गोष्टींबद्दल, की हे कसं झालं असेल, त्याची माहिती नसते, हे कसं असेल, काय झालं असेल. आता या ज्या लेणी वेगवेगळ्या खोदलेल्या आहेत, तर हे माणूस करू शकेल याच्यावर या मंडळींचा अनेकांचा विश्वासच नसतो की हे माणसाचं कार्यच नाही. मग हे कोणी केलं असेल, तर मग सर्व शक्तिमान आपल्याकडे कोण दिसतो, तर भीम दिसतो. मग पांडव वनवासात होते तेव्हा त्यांनी काय करायचं रिकामपणी, मग त्यांनी या लेणी खोदल्या. असं लोकांची एक भाबडी समजूत ती अतिशय प्रामाणिक असते. पण अरुणाताई असं म्हणतात की ती उत्तरं त्याची आपापल्या पद्धतीने लोक शोधायला लागतात, आणि मग त्याला अशा कुठल्या तरी कथांची जोड देतात, आणि मग आपल्या मनाचं समाधान करून घेतात की हे असं असं असेल. तर त्या ज्या काही कथा असतात ना, त्या ऐकण्यासाठी अत्यंत ऐकण्यासारख्या असतात. कारण का, तर त्याच्यात कुठेतरी एक इतिहासाचा धागा दडलेला असतो, एक थ्रेड इतिहासाचा तुम्हाला मिळतो. सगळ्याच कथा या काही म्हणजे काहीच्या काही असतात असं नाही, त्यात कुठे ना कुठेतरी इतिहास असतो. कोणार्कला आपण गेल्यानंतर तो फार वेगळा विषय नंतर की त्याच्यामध्ये तो आहे की दंतकथा आणि इतिहास अक्षरशः हातात हात घालून जातात असं आपल्याला दिसतं. तर अशा वेगवेगळ्या कथा असतात की तो इलवला आणि वातापी नावाचे दोन राक्षस होते, आणि मग ते लोकांना घरी बोलवायचे, आणि घरी बोलवल्यानंतर ते लोकांना हेच करायचे, काय खाऊन टाकायचे. आणि असं करताना एकदा त्यांनी काय केलं, तर एकदा त्यांनी यांना बोलावलं, कोणाला अगस्ती ऋषींना बोलावलं, आणि अगस्ती ऋषींनी त्यातल्या एका राक्षसालाच खाऊन टाकलं. आणि मग ते लगेच दोघे जण शरण आले, आणि आम्ही परत असं करणार नाही म्हणून सांगितलं. आणि मग तसं केल्यानंतर अगस्तीनी त्या दोघांचे दोन डोंगर झाले, आणि मग त्यामुळे ते जे डोंगर दिसतात बदामीला समोरचे, तर ते डोंगर म्हणजे ते दोन राक्षस आहेत. त्या दोन टेकड्या म्हणजे त्या राक्षसांचं प्रमाण भाऊ होते, म्हणजे ते राक्षस त्या राक्षसांचं प्रतीक आहे. आणि ते जर तो जो तलाव आहे बघा, आपण भूतनाथ मंदिराचा म्हणला, त्याला अगस्ती तीर्थ म्हणतात. अशा त्या घटना हे करून घेतलेल्या असतात. तशीच एक घटना म्हणजे किंवा एखादी कथा ही त्या आयहोळेबद्दल सांगितली जाते की आईयो होळे, म्हणजे जेव्हा असा एक उद्गार काढला एका बाईने, म्हणजे जेव्हा परशुरामानी जमदग्नींच्या सांगण्यावरनं त्या रेणुकेदेवीचं मुंडकं उडवलं, आणि त्याच्यानंतर तो परशुतीने त्यांनी त्या नदीमध्ये धुतला, तेव्हा ते पाणी सगळं रक्ताने लाल झालं, आणि मग ते रक्ताने लाल झालेल्या पाण्याला ती जी तेव्हा पाणी भरायला पहिली बाई आली, त्याच्यानंतर तिने एकदम आयो होळे, म्हणजे अरे बापरे हे लाल रक्त दिसतंय असं म्हणली, म्हणून त्याचं नाव आयहोळे पडलं वगैरे. अशी छान नावं आपल्याला दिसतात. आयहोळे, बदामी, पट्टदक्कल हा सगळा चालुक्यांचा आणि महाकूट सुद्धा, त्यामुळे इथे मंदिर, आणि मी मगाशी म्हणलं असं 200 वर्षाची राजवट आहे त्यांची, त्यामुळे मंदिर स्थापत्य याची सुरुवात सुद्धा बरीचशी तिथे दिसते. गुहा मंदिरातनं ही मंडळी बाहेर आली आहेत आणि स्वतंत्र मंदिरं बांधायला सुरुवात केली आहेत, ही आपल्याला एक दिसते या ठिकाणी आपल्याला. आणि आयहोळेला पण अशीच सुंदर मंदिरं आणि काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत. शक्यतो आयहोळेला सकाळी लवकर जावं, कारण हे जे दुर्ग मंदिर आहे, काही जणांना वाटेल की दुर्गा मंदिर लिहायचं तो एक काना द्यायचा राहिलाय बहुतेक, कारण आम्ही दुर्गा मंदिर ऐकलंय आणि वाचलंय, तर ते
म्हणजे तुमचंही म्हणणं बरोबर आहे, माझंही म्हणणं बरोबर आहे असं, की त्याला दुर्गा मंदिर असं चुकीने म्हणलं जातं. मुळात ते दुर्ग मंदिर आहे की एखाद्या किल्ल्याच्या फॉर्टिफिकेशन सारखं ते दिसतं, कारण दुर्गा दुर्गेशी याचा काहीच संबंध नाही. हे मुळात विष्णू मंदिर आहे, म्हणजे याच्यावर विष्णू मूर्ती पण खूप आहेत. आणि नंतर काही अभ्यासकांना इथे मिळालेल्या शिलालेखांवरनं त्याच्यातला उल्लेख असा आहे की हे सूर्य मंदिर होतं. सूर्य आणि विष्णू यांचा संबंध खूप घनिष्ठ आहे, तो पुन्हा एक वेगळा एन्शंट इंडियन म्हणजे तो इंडॉलॉजीचा विषय जातो. पण मुळात हे दुर्गेचं देऊळ नाही, हे दुर्ग मंदिर आहे. आणि एखादं चापाकार विधान असं ज्याला म्हणतात, म्हणजे दोन्ही बाजूनी, एका बाजूनी जसं आपण तुम्ही जर का कारल्याला गेला असाल किंवा भाज्याचं लेणं पाहिलं असेल, तर त्या लेणं कसं असतं, सरळ जाऊन आतमध्ये पुढे ते असं अर्धवर्तुळाकार वरून वळून आलेलं असतं, त्याला चापाकार ऍप्सिडल असं म्हणतात. असं विधान म्हणजे असा प्लॅन आहे त्याचा. आणि तसं हे मंदिर आहे, आणि त्याला हा प्रदक्षिणा मार्ग आहे त्या मंदिराला जो दिसतो तो हा. आणि या प्रदक्षिणा मार्गावर उजवीकडे हा गाभारा आहे, आणि त्याच्या इथून बाहेरच्या बाजूनी विविध विष्णूच्या मूर्ती, मग ती हरिहराची असेल, मग ती नरसिंहाची असेल, मग ती ह्याची भूवराह ज्याला म्हणतात की ज्याने पृथ्वीला उचलून बाहेर आणलं तो असेल, महिषासुर मर्दिनीची मूर्ती आहे, अशा विविध मूर्ती आहेत. त्याच्यानंतर मंदिराचं जे दरवाजा आहे मुख्य गाभाऱ्याचा, त्याच्यावरती जे ललाट म्हणतात म्हणजे कपाळ, ललाट म्हणजे कपाळ, दरवाजाच्या वरती जे ललाटावर असलेलं बिंब, बिंब म्हणजे मूर्ती, ते ललाट बिंब, तिथे पण गरुडावर बसलेला विष्णू, असं सुंदर मंदिर हे दुर्ग मंदिर आहे याचं आयहोळेचं. सकाळी जावं अशासाठी म्हणलं की मुळात तिथे दिवसा उजेड खूप छान असतो पडलेला, आणि त्यामुळे ते बघायला आणि त्याच्यावरच्या लाईटमुळे त्याच्यावर फोटो, आणि हे आत्ता हे जे दिसत आहे की आतमध्ये त्याची ते जे खांब आहेत त्याची सावली आलेली, हा सगळा फार सुंदर दिसतो. अंदाजे इसवी सनाच्या 742 मध्ये बांधलेलं हे दुर्ग मंदिर आहे. त्याच्यावरच्या खूप मूर्ती आणि याच्यावरची जी काही जिओमेट्रिकल डिझाईन सुद्धा या खिडक्यांवरची आहेत, ती सुद्धा अतिशय देखणी आणि बघण्यासारखी आहेत. त्याच्यानंतर येतं हे लाडखान मंदिर, तिथेच समोर आहे. आता चालुक्य हे 7व्या 8व्या शतकामध्ये किंवा 7व्या 8व्या नाही, 5व्या ते 7व्या शतकात, 6व्या ते 8व्या शतकातले होते. खान कुठून आला त्यांच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे हे कुठलं आलं प्रकरण, तर त्याचा काही संबंध नाहीये त्या खानाचा. एक कोणी एक लाडखान नावाचा राजपुत्र तिथे राहिला होता, आणि जेव्हा इंग्रजांनी ते पहिल्यांदा जेव्हा ब्रिटिशांना मिळालं आणि त्यांना हे काय त्यांनी ताब्यात घेतलं, तेव्हा त्यांना कळलं की हे इथे लाडखान कोणीतरी राहत होता, त्यामुळे तो लाडखान राहणारा ते मंदिर ते लाडखान मंदिर. आणि इंग्रजांनी जे सांगितलं ते आपण पूर्णपणे डोळे झाकून फॉलो करण्यामध्ये तर आपला हात कोणी धरूच शकत नाही, त्यामुळे आज सुद्धा त्याला लाडखानच मंदिर म्हणतात, म्हणजे दुसरं कुठलं मंदिरच त्याला नाव पण देत नाही. खरं तर ते शिवमंदिर आहे. काही अभ्यासकांच्या मते याचं शिखर बघितलं तर ते खूप वेगळ्या पद्धतीचं आहे, म्हणजे वरती एखादी नुसती खोली बांधल्यासारखं शिखर आहे, आणि आतमध्ये याला खूप खांब आहेत. याच्या खिडक्या या अतिशय देखण्या, म्हणजे ज्याला जाल वातायरण म्हणतात, हे खाली त्याचं आतून काढलेला फोटो आहे हा, की अतिशय नक्षी सुंदर केलेली आहे याच्यावरती. आणि याच्यावरती हे जे मंदिरासारखं छोटस दिसतं, त्याच्या 3 बाजूंना 3 मूर्ती आहे, सूर्याची मूर्ती आहे, विष्णूची मूर्ती आहे. इथून आत जायला एक रस्ता दिसतो. काही जणांच्या मते काही सामाजिक कार्य किंवा काही कार्य करण्यासाठी म्हणून बांधलेली ती वास्तू असावी असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. पण वेगळं शिखर नसलेलं किंवा याच्यावरती जर का तुम्ही बघितलं तर आपल्याकडे जशी धाब्याची घरं असतात आणि त्याच्यावरती जसं फ्लॅट रूफ असतं, अशा पद्धतीचं शिखर म्हणजे कळस किंवा असं काही नाहीये, असं अगदी या दुर्गा मंदिराच्या समोरच आहे. जसं मी बदामीमधलं सांगितलं की म्युझियम बघितलं गेलं पाहिजे, तसंच म्युझियम इथे आयहोळेला पण आहे. आणि ते म्युझियम हे जे दुर्गा मंदिर आहे त्याच्या मागे म्युझियम आहे, आणि तिथे पण आपण दुर्गा मंदिर पासूनच आपल्याला दिसायला लागतं. मध्ये सगळी हिरवळ, अतिशय सुरेख राखलेला भाग आहे सगळा, आणि त्याच्या बाजूनी विविध मूर्ती ठेवल्या आहेत, आणि त्या सुद्धा म्युझियम मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती किंवा काही मंदिराचे मिळालेले फ्रॅगमेंट्स अशा या म्युझियम मध्ये ठेवल्या आहेत. त्यामुळे म्युझियम तिथली तिथली हा एक अनिवार्य आहे बघण्याचा भाग. तिथून एक छोटीशी टेकडी आहे, त्या टेकडीवरती असलेलं हे मेघुती मंदिर आहे. आणि मेघुती मंदिर पण पुन्हा जैन मंदिर आहे. आपण जर का लाडखान मंदिर बघितलं, तिथे लाडखान मंदिराच्या वरती असलेलं हे एक असं शिखर असायच्याऐवजी एखादं छोटं मंदिरच जणू असावं असं, आणि मेघुती मंदिर पाहिलं तर जवळजवळ तसंच दिसेल, थोडं रिकन्स्ट्रक्ट केलेलं आहे नंतर. या मेघुती मंदिरावरती हा शिलालेख आहे ज्याचा मी मगाशी या राजांचा उल्लेख करून देताना जो उल्लेख केला होता, की पुलकेशी दुसरा त्याला आयहोळे प्रशस्ती असं म्हणतात, कारण त्याच्यामध्ये त्याची प्रशस्ती आहे केलेली आय म्हणजे त्या राजाची, आणि त्यांनी कुठल्या कुठल्या लढाया जिंकल्या, त्याच्याकडे सैन्य किती होतं, त्याचा राज्य विस्तार किती होता, असं सगळं वर्णन या
ऐहोळे प्रशस्तीमध्ये केलेलं आहे. हळे कन्नड अशा भाषेमध्ये हा शिलालेख कोरलेला आहे. त्यामुळे जसं आपल्याकडे मोडी आपल्याला वाचू शकत नाही, तसं हळे कन्नड म्हणजे जुनी कानडी लिपी वाचणारी मंडळी खूप कमी आहेत आता. म्हणजे मूळ संस्कृत भाषा संस्कृत आणि लिपी ही हळे कन्नड लिपी, असा हळे कन्नड लिपीतला हा शिलालेख आहे. त्याला ऐहोळे प्रशस्ती किंवा मेघुती शिलालेख म्हणतात. हे पण जैन मंदिर आहे, मेघुतीचं जैन मंदिर आहे ते. आणि हे पण त्या रविकीर्ती जो याचा दुसऱ्या पुलकेशीचा जो सेनापती किंवा जो राजकवी होता त्यांनी बांधलेलं आहे. आपण मगाशी पाहिलं की त्या ज्या शैव आणि दोन वैष्णव लेण्यांच्या नंतर एक जैन लेणं तिथे केलं होतं. आणि जैन लेण्यां म्हणजे तसं स्थान, तसं इथे मेघुतीला या डोंगरावरती हे छान पायऱ्या सुद्धा अतिशय सुंदर बांधून काढलेल्या आहेत त्याच्या. आणि या देवळाच्या खाली एक टप्पा खाली अजून एक लेणं मंदिर असल्यासारखं आहे. त्याच्यामध्ये पण तीर्थंकरांची मूर्ती आहे. ह्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पण तीर्थंकरांची मूर्ती आहे. बाकी या मंदिरावर शिल्पकाम असं काही नाही, पण हा जो शिलालेख आहे तोच इथला महत्वाचा. आणि दुसरं, ह्या मंदिराला अति छान आता म्हणजे प्राकार भिंत किंवा अगदी साध्या भाषेत बोलायचं तर तटबंदी केलेली आहे या मंदिराला पूर्ण बाजूने. आणि त्या तटबंदीवर उभं राहिल्यानंतर आपल्याला इथे दिसतात की मेगॅलिथिक डोलमेन्स म्हणजे अश्मयुगीन माणसांची दफनभूमी. मगाशी आपण बघितलं अश्मयुगीन माणसांची सिद्दलाफडीची जी गुहा होती ती अश्मयुगीन माणसांची राहण्याचं ठिकाण होतं. आणि हे अश्मयुगीन माणसांची दफनभूमी आहे. तीन दगड उभे लावतात आणि त्याच्यावरती एक पालथा दगड ठेवून इथे खाली आतमध्ये दफन केलं गेलेलं असतं. अशी ही जवळजवळ या टेकडीवरती बरीच होती, त्यातली आता 6-7 शिल्लक आहेत. पण ही एक अवश्य बघण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे पुरातत्वीय अभ्यासकांच्या दृष्टीने तर हा खजिनाच आहे, पण आपल्याला सुद्धा सर्वसामान्य माणसांना अश्मयुगीन काळामधल्या लोकांची दफनभूमी, त्यांची शैली जी होती दफन करण्याची, ती आपल्याला इथे बघण्याची एक वेगळा प्रकार आपल्याला असा. जर कधी आपण मध्य प्रदेशच्या विदिशाला गेलो तर त्याला विदिशेला आपल्याला उदयगिरी लेणी बघायला गेल्यानंतर तवा लेणी असं एका ठिकाणी म्हणलं जातं. म्हणजे हा जो वरचा गोल आहे तो एखाद्या तव्यासारखा ठेवलाय, असाच केलेला असतोय. प्रत्येक ठिकाणी वर असा गोलच असतो आणि खाली तीन बाजूनी तीन उभ्या स्लॅब लावून हे दफनभूमी असते. त्याला डोलमेन्स असा शब्द वापरला जातो इंग्रजीमध्ये. ही गोष्ट मात्र मेघुतीला गेल्यानंतर, मेघुती मंदिर आपण बघतोच, पण मेघुती मंदिरावरती जे शेजारी तटबंदी आहे त्या तटबंदीवर चढून जाता येतं, त्याच्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. आणि त्या तटबंदीवर उभं राहिलं की खरं तर इथे मागे सुद्धा जाता येतं, शेजारीन रस्ता येतो, पण समजा मागे जायचं नसेल तर तटबंदीवरनं आपल्याला या गोष्टी बघता येतात. तिथून आपण पुढे एक मध्ये आपल्याला हुच्चप्पा मंदिर आहे, त्याच्यानंतर हुच्ची मल्लीगुडी मंदिर आहे, आणि त्याच्यानंतर अजून एक सुंदर असलेली रावणफडी म्हणजे गुहा, पुन्हा रावणफडी हे जे गुहा मंदिर आहे ते आपण बघतो. हे पण दिसताना छोटस दिसतं पण हे अतिशय अप्रतिम आहे. इथे असलेल्या मूर्ती कलापूर्ण आहेत, सर्वांग सुंदर आहेत. हे शैव लेणं मंदिर आहे. मंदिर म्हणायच्या कारण आतमध्ये शिवाच्या मूर्ती पण आहेत आणि खोदलेलं लेणं आहे, त्यामुळे लेणं मंदिर म्हणायला आपण. इथे दोन बाजूला बाहेर दोन कुबेर दाखवलेले आहेत जे धनाचे प्रतीक आहेत ते. इथे बाहेर नंदी बसवला आहे आणि एक कुठल्या तरी मंदिराचा आमलक म्हणजे कळसाच्या वरचा भाग असतो तो इथे ठेवलेला आहे. जेव्हा आपण या आतमध्ये जातो तेव्हा आतमध्ये इथे गंगाधर शिवाची मूर्ती आहे. हा ही गंगा म्हणजे या तीन बायका तोंड दिसतात. गंगा तिला त्रिपथगा असं म्हणलेलं आहे. ती जेव्हा आकाशातून म्हणजे स्वर्गातून जेव्हा शिवाच्या डोक्यावर अवतरली तेव्हा ती तीन मुखांनी अवतरली, भागीरथी, भोगावती आणि मंदाकिनी अशी तिची तीन नावं. एक प्रवाह तिचा पाताळात गेला, एक स्वर्गात गेला आणि भागीरथी ही जमिनीवरती पुढे व्हायला लागली. खूप छान गोष्टी आहेत. त्याच्यानंतर जन्हू नावाच्या ऋषींनी तिला प्राशन केली आणि त्याच्यानंतर त्यांनी तो प्रवाह पुन्हा कंट्रोल केला आणि आपल्या कानामधून बाहेर पडली. त्यामुळे जन्हू ऋषींच्या कानातून बाहेर पडल्यामुळे जान्हवी असं नाव तिला मिळालं. अशा फार सुंदर गोष्टी आहेत. तर ही त्रिपथगा गंगा असल्यामुळे इथे या तीन तोंड त्या गंगेची दाखवलेली आहेत. काही थोर गाईड गंगा यमुना सरस्वती असं म्हणतात, कारण साहजिक आहे की ते तीन तोंड आणि म्हणल्यानंतर नद्या म्हणल्यानंतर या तीन येतात, पण तसं नाहीये. आपण जर का घारापुरीच्या लेणीमध्ये गेलात तर घारापुरीला सुद्धा गंगाधर शिवाची सुंदर मूर्ती आहे आणि त्या ठिकाणी पण तुम्हाला अशाच तीन तोंड असलेल्या स्त्रिया म्हणजे गंगा दिसेल, त्यामुळे तिला त्रिपथगा म्हणलंय अशी. तर हे एक सुंदर शिवाचं शिल्प या लेणीमध्ये आहे. दुसरीकडे महिषासुर मर्दिनी आहे, तिने पार त्याचं त्या महिषाचं मुंडकं हातात धरून ठेवलंय आणि त्रिशूळाने मारतीये. आणि काही ठिकाणी मला असं छान वाटतं काही काही मूर्ती बघायला की ती देवी हसतीये, अतिशय प्रसन्न चेहरा आहे.
तिने महिषासूर हा अतिशय माजलेला आणि उन्मत्त झालेला दैत्य होता. दैत्य कितीही माजलेला असला तरी देवीच्या सामर्थ्यापुढे तो अतिशय किरकोळ आहे असं जणू काय त्या मूर्तिकारांना दाखवायचं आहे. आजकालच्या भाषेमध्ये असते तर आजकालच्या भाषेतला जो कूल किंवा चिल हा शब्द आहे तो त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर दिसतो. शांत आहे मूर्तीचा चेहरा, हसतमुख आहे. असेल दैत्य, युद्ध केलंय त्यांनी त्या दैत्याशी आणि अनेक दिवस युद्ध करून त्याला मारलेला असतो, पण तरी देवीचा प्रसन्न आणि सुंदर चेहरा आपल्याला इथे बघायला मिळतो. हे एक सुंदर शिल्प या लेणीमध्ये. आणि दुसरं अप्रतिम असं शिल्प जे आहे ते शिवाचं शिल्प आहे. इथे तांडव करणारा शिव आहे, त्याच्या इथे खाली गणपती आहे. हा पण वातापी गणेश आहे, यालाही पोट नाही आहे, म्हणजे साधं पोट आहे. इथेही त्याला दोनच हात दाखवलेले आहेत आणि इथे मस्त आहे, शिवानी हातामध्ये नाग धरलाय आणि तांडव नृत्य करतोय तो मस्त. आणि अंधकासुराला मारल्यानंतर त्यांनी ते हे नृत्य करतोय, कारण इथे शिवाच्या बरोबर सप्त मातृका दाखवलेल्या आहेत. सप्त मातृका आणि अंधकासुर आणि हा काय प्रकार आहे हा पुढे आपण पट्टदक्कलच्या एक अंधकासुरची मूर्ती बघू तेव्हा डिटेलमध्ये बघू आपण. पण हा सुंदर नाचतोय शिव आणि त्याच्या बाजूला इकडे एका बाजूला तीन आणि एका बाजूला चार अशा त्या सप्त मातृका आहेत असं ते शिल्प आहे. तर हे अतिशय देखणं शिल्प शिवाचं, त्याचे हात, त्याचा डौल, एकूण त्याच्या कमरेवर ठेवलेले हात, त्याच्यावरची आयुध, त्यांनी घातलेली वस्त्रप्रावरण, हा सगळा प्रकार अतिशय देखणा केलेला आहे. या सप्त मातृका सुद्धा प्रसन्न झाल्यात, त्यामुळे अंधकासुराला मारण्यासाठी ऍक्च्युअली मी आत्ताच ती कथा सांगतो कारण ते असं अर्धवट वाटेल. अंधकासुर नावाचा राक्षस खूप माजला आणि त्याला एक वर मिळाला होता की त्याला कोणी मारू शकणार नाही, कारण जर त्याचं रक्त पडलं खाली जमिनीवर तर त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून अजून एक अंधकासुराचा राक्षस तयार होईल, त्यामुळे तो प्रचंड माजला होता. शेवट शिवानी त्याला मारला आणि शिवानी इतर देवांच्याकडे त्यांच्या शक्ती मागितल्या आणि देवांनी आपापल्या शक्ती या अंधकासुर वधाच्यासाठी शिवाला दिल्या. तर ह्या मूर्ती रूपामध्ये सांगताना शक्ती दाखवताना स्त्री रूपातल्या त्या देवतांची रूपं दाखवतात, म्हणजे त्या त्यांच्या पत्नी नसतात तर त्या देवाची शक्ती येते. कुमार म्हणजे कार्तिकेयाची कौमारी, इंद्राची असते ती इंद्राणी किंवा ऐंद्री, त्याच्यानंतर वैष्णवी, माहेश्वरी, चामुंडा, अशा सात मातृका आहेत. ब्राह्मी किंवा ब्रह्माणी, आणि त्या मातृका कुणाची शक्ती आहे कळण्यासाठी म्हणून मग त्या ब्रह्मा असेल तर त्याचा हंस किंवा इंद्र असेल तर त्याचं वाहन असतं ते हत्ती, असं त्या मातृकांच्या खाली आणि त्यांची आयुध दाखवलेली असतात. या सात मातृकांनी काय केलं, शिवानी त्या अंधकासुराला त्रिशूळावरती भोसकला आणि उचलला आणि त्याचं रक्त सांडायला लागल्यावर ह्या सगळ्या मातृकांनी ते रक्त वरच्यावरती झेललं. ते रक्त खाली पडेना आणि रक्त खाली पडल्यामुळे न पडल्यामुळे अंधकासुर नवीन निर्माण होईना राक्षस, आणि असं करत करत त्या अंधकासुराचं रक्त संपत गेलं आणि त्याची शक्ती क्षीण झाली. नेहमीच्या कथेनुसार शेवट तो शिवाला शरण गेला की नाही महादेवा तुझी शक्ती ताकद आणि अगाध आहे त्यामुळे मी इथे कमी पडलो, असं म्हणून त्यांनी शिवाला शरण गेला. शिवाचं नाव आशुतोष असंही आहे की जो छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा संतुष्ट होतो, त्यामुळे शिव संतुष्ट झाला आणि त्यांनी अंधकासुराला अभय दिलं आणि त्याला आपल्या एका गणाचा प्रमुख केला, अशी ही अंधकासुराची कथा. तर हा अंधकासुरावर विजय मिळवल्यानंतर शिवानी केलेलं हे नृत्य आहे, कारण म्हणूनच सप्त मातृका त्याच्या बाजूला आहेत. अनेक ठिकाणी मूर्ती बघताना ह्या गोष्टी, मगाशी मी सुरुवातीला म्हटलं तसं की ह्या कथा आणि या मूर्ती जर आपल्याला माहिती असतील तर त्याचा रिलेव्हन्स आपल्याला लावता येतो. अन्यथा नुसता सुद्धा शिव दाखवला असता त्यांनी, पण मूर्तिकारांना अनेक गोष्टी सांगायच्या आहेत. किंवा मगाशी मी म्हणलं की ही मूर्ती तुमच्याशी अनेक गोष्टी बोलते. काय बोलते? तर ही मूर्ती असं बोलते की नृत्य तर शिव करतोय, त्याचं ते आनंद तांडव आहे आणि ते आनंद तांडव सुद्धा अंधकासुराला मारल्यानंतरचं आनंद तांडव आहे. का? तर बाजूला सप्त मातृका दिसतात, अन्यथा शिवाच्या बरोबर सप्त मातृका असण्याचं कारण नाही. अशीच सुंदर शिवाच्या तांडवाची एक मूर्ती आणि बाजूला सप्त मातृका असलेली आपल्याला वेरूळच्या लेण्यांमध्ये बघायला मिळते. ते बघावं, वेरूळची लेणी जेव्हा बघाल तेव्हा जाणवेल की हे सुद्धा अंधकासुराच्या मृत्यूनंतर केलेलं. आनंदाने प्रसन्न होऊन शिव नाचतोय. ही इथे जी आहे ती पार्वती आहे, ती प्रसन्न झाली, तिचा हात बघा उजवा असा आश्चर्याने असा तिच्या मानेला लावलाय की तिला मोठं कौतुक वाटतंय शिवाचं. आणि इथे शिव नाचतोय प्रसन्न होऊन, शेजारी गणपती सुद्धा दाखवला. हे जे पुढे शिखराच्या खाली हे जे इथे प्रोजेक्शन आलेलं दिसतंय त्याला शुकनास असं म्हणतात. याच्या हा गाभारा असतो आणि हा सभा मंडप आहे. याच्या मधल्या भागाला अंतराळ म्हणतात आणि या अंतराळाच्या वर बाहेरच्या बाजूनी वरती जे येतो त्याला शुकनास किंवा शुकनासिका म्हणतात. असं हे मोठंच्या मोठं भव्य असं विरूपाक्ष मंदिर. या मंदिराच्या एका पोर्चमधनं आपण आत गेलं की हे सिलिंगवर छतावर हा सूर्य आहे. या सूर्याची मूर्ती आहे आणि मोठा हा रथ आहे. हा सूर्य उभा आहे, त्याच्या दोन्ही हातात कमळ आहेत
हा रथ आहे, त्याचा अरुण म्हणून जो सारथी आहे तो रथ हाकतो. इकडे घोडे दाखवले चार, इकडे तीन. त्याच्या ज्या दोन सेविका असतात उषा आणि प्रत्युषा, त्या धनुष्याला प्रत्यंच्या लावून ताणलेल्या दाखवतात. त्या धनुष्याने म्हणजे तो बाण मारून त्या अंधार दूर करण्याचं काम करतात, कारण सूर्याची स्वारी येते. त्याच्या आधी येणाऱ्या त्या उषा आणि प्रत्युषा आहेत, त्या अंधार दूर करत येतात आणि त्याच्यानंतर सूर्य हा रथात येतोय. अतिशय सुंदर असं हे शिल्प तिथल्या सिलिंग वरती आहे, छतावरती.